महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत. आणि आता पाहूयात बातमी दौंड गावातनं. दौंड तालुक्यातल्या भांडगावजवळच्या टेस्टी बाईट या कंपनीमध्ये वायुगळती झाल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे. या घटनेमध्ये 14 कामगारांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. या कामगारांना उलट्या, चक्कर, डोळ्यांमध्ये जळजळ जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. कामगारांमध्ये 9 महिलांचा समावेश आहे. यातील 3 महिलांना गंभीर त्रास जाणवू लागल्यानं त्यांना पुण्याला हलवण्यात आलेलं आहे. टेस्टी बाईट ही खाद्यपदार्थाची कंपनी आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सुमित सोनावणे यांच्याकडनं. सुमित, नेमका काय प्रकार झाला आणि कशामुळे ही वायुगळती झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय? दौंड तालुक्यातील भांडगाव जवळ असणारी टेस्टी बाईट कंपनी, या कंपनीमध्ये सकाळच्या दरम्यान या कंपनीमधून वायुगळती झाली. अमोनिया वायू जो आहे तो बाहेर पडला आणि त्याच्यानंतर तिथं काम करत असलेल्या महिला आणि पुरुषांना त्रास सुरू झाला. त्यांना उलट्या, जुलाब असेल, उलट्या, श्वसनाचा त्रास जाणू लागलं, ते अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील 3 महिन्या ज्या गंभीर होत्या त्यांना पुण्याला हलवण्यात आलं. नेमका हा सगळा प्रकार, तिथल्या जो काय वायू आहे तो लिकेज झाला होता, त्याच्यामुळे गळती सुरू झाली आणि हा संपूर्ण सगळा प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्यात ज्या महिला आहेत आणि पुरुष आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे आणि तिथं त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले आहे. धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.